माफ करा 12:39 या मॅचला सुरुवात. प्रल्हाद कान पहिला चेंडू ऑफ समसल का बाहेर झाला. इनफील्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. राजू काटे आणि श्रीनाथ पाटील यांना आपण बघत आहोत. दोन सिनियर प्लेयर नारिल आणि नागाव या दोन्ही गावांना बिलॉंग करणारे. धावसंख्या 1 वरती खातं उघडलं हेदुटणेचं. प्रगती पथावर आपण बघत आहोत पहिला षटक. फिल्डर थांबा आपण. विनोद दादा प्लीज ओव्हर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही प्लेअर घेऊ शकता. येस हो एकच प्लेअर लावलेला त्यांनी. एक वरती धाव फलक. ड्राव करण्यात आला. स्क्वॉड ड्रावचा फटका शॉर्ट कव्हर मध्ये हरवण्यात आलेला आहे चेंडू. फटका चांगला होता मात्र बॅटवरती तितकासा मिळेल झाला नव्हता योग्यरित्या. त्यामुळे जास्त धावा मिळाल्या नाही. गॅप शोधू शकले नाही. शॉर्ट कव्हर मध्ये फील्ड करण्यात आला चेंडूला एका धावेच्या सहाय्यानं. 2 वरती धाव फलक. मॅच तुम्हाला शेवटपर्यंत खूप चांगली पाहायला मिळेल. आज विरुद्ध ही दुटणे ही तर सुरुवात आपण बघत आहोत. इट इज व्हाईट बॉल ऑप्शनचा बाहेर जास्त बाहेर होता. त्यामुळे फलंदाजाने योग्यरित्या लेफ्ट केलं चेंडूला. वेल लेफ्ट. धावसंख्या 3-2 वाईड एक सिंगल. प्रल्हाद कान कोणी गावेंकडून अक्रॉस लाईनने मारण्याचा प्रयत्न असतो. ऑफसमचा बराच बाहेर होता देखील चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने गोलंदाज आले होते. लेक्समला गोदर उभा होता फलंदाज. त्यानंतर हलका शफल झाला आणि ऑफसमचा बराच बाहेर चेंडू होता ज्याला ऑन साइड ला खेचण्याचा प्रयत्न होता. लॉफ करण्यात आला. लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सॉफ्ट डिसमिसल कॅच आउट. पहिला धक्का. 3 आकड्यावरती दुडण्याला लागतोय. नितीन पाटील बाद. बघा 40+ क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. जे आजचे प्लेअर आहेत विनोदजी कारण आपण जाऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट प्लेअरने ते खेळत होते. सो उपाध्यक्ष साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याद्वारे ही माहिती आम्हाला मिळाली. बरीचशी नियमावली आहे 40+ क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत. धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी चेस करावी लागेल. हा 40+ क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग. विकेट टॉसला तितकं महत्व नाही. स्कोर लेवल झाल्यानंतर 3-1. प्रभाकर पाटील बॅटचा चेहरा उघडला. ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कोर मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे मात्र ते झालं नाही. मिळाली ती एक धाव. चिकी सिंगल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघत आहात. शॉर्ट एक्स्ट्रा कोर मध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले ते रवी मुठे. गुड फिल्डिंग. एका धावेच्या सहाय्याने धाव फलक 4 वरती. पहिला षटक प्रगती पथावर आहे. नितीन पाटील बाद झाल्यानंतर प्रभाकर पाटील मैदानाच्या आतमध्ये. ज्यांच्या बॅटमधून सिंगल. शनिदास कान स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस आहे. स्क्वेअर लेगला भेदून मागे चालला चेंडू. पॉवर प्ले सुरू आहे. मोठी गॅप डीप स्क्वेअर लेग मध्ये. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट चाललाय मात्र घनश्याम पोहोचला. लॉंग ऑन पासून डीप स्क्वेअर लेग अंतर त्याने पूर्ण केलं. काय वेगाने धावला होता. या चेंडूवरी या चेंडूवरती पूर्ण करतायत त्या 3 धावा आणि धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ने पुढे जात असताना 7 आकड्यावरती. प्रगतीपथावर पहिलं षटक. दुपारचे सत्र. उष्णतेचं तापमान वाढलेलं आपण बघत आहोत. फ्रंट फुट वरती आले होते. ड्राइव करण्याचा प्रयत्न होता. मागे गेला चेंडू. इट इज डॉट बॉल. आफ्टर फर्स्ट ओव्हर 7-1 हे दुटणे.
प्रल्हाद काळे यांचं षटक इकॉनॉमिकल राहिलं, ज्यामध्ये अवघ्या 7 धावा आल्या. पॉप अप प्लेमध्ये ज्या क्षणाला फलंदाज अटॅक करण्याचा प्रयत्न करतात, तडी आडाचं बंधन असतं, दोन फिल्डर फक्त सीमारेषेच्या जवळ असतात, मात्र नितीनने अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, कॅच आउट झाला. सेकंड ओव्हर मध्ये आलेले ते विनोद काळ, राजकीय क्षेत्रामधलं उत्तुंग व्यक्तिमत्व, आज जसे माजी नगरसेवक. बॅटकट होती, एक धाव जरूर मिळतो. ऑन साइडला मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. श्रीनिदास काळे यांचा एखादा वेळचा सहाय्याने धाव फलकाट. करंट रन रेट 6.86, प्रोजेक्टेड स्कोर फक्त 32 आहे. मात्र त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. हवेमध्ये खेळलेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग, महेंद्र डाऊन दी बॉल, एक सुंदर जेलला डाव संपलाय प्रभाकर पाटीलचा. 8 वरती दुसरा धक्का हे दुटणेला. यांनी कॅश पकडली होती. शॉक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बाद होतोय प्रभाकर. स्लॉग हिटर मैदानाच्या आतमध्ये किशोर भंडारी, रॅट नंबर 4 पंच करण्यात आला. अफाम पूल, फटका फसलाय, लॉग ऑन मधून क्षेत्ररक्षक जरूर आले, कॅश ड्रॉप झाली. जर इथे कॅश पकडली असती तर दडपण ऑलरेडी आहे दुटणेवरती, अजूनही वाढलं असं. खूप सुंदर गोलंदाजी करतात विनोद काळ. पहिल्या चेंडूवरती आपण बघितले तिथे एकदा सेकंड बॉल वरती विकेट मिळवली प्रभाकर पाटीलची. तिसऱ्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तो सचिन पाटील. ऑप्शनचा बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता, कारण पॉवर प्ले सुरू आहे, शॉर्ट कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, त्यांच्या वरतून खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा. निर्धाव चेंडू, 10 धावा फलकावरती, 2 गडी बाद. फुल टॉस आहे, ऑन साइड ला टर्न करण्यात आलाय, हवेमधून चेंडू चालला काऊ कॉर्नर सीमा पार, हे दुटण्यासाठी पहिला षटकार. प्रयत्न करतोय आणि त्याला सक्सेस मिळालं. आला तो षटकार नुकतंच आमच्या व्यासपीठावरती, ज्यांचं शुभाग म्हणत होतं 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष उद्योगपती दातेवलेचे प्रमोदजी मडवी साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. संयोजकांना विनंती असेल चेंडू द्या पण, बिकॉज सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू सापडलेला नाहीये स्वयंसेवकांना. त्या ठिकाणी स्वयंसेवक आहेत, खडतर प्रवास त्यांना देखील करावा लागतोय सीमारेषेच्या बाहेर गेलेल्या चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी. षटकार किशोरच्या बॅट मधून आलाय, धावफलक 16. कौदुबी क्रिकेट संघ 40+ आणि रेग्युलर कुंभार्ली जेवढे खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती आहे. सचिन दादा भोईर यांनी इन्व्हाइट केलेलं आपल्याला व्यासपीठाशी, लगेच संपर्क साधा आपण. 40+ रेग्युलर गावदेवी क्रिकेट संघ उंबार्लीचे खेळाडू सर्वांनी आपण व्यासपीठाशी संपर्क साधा त्वरित. साने धावफलक 16 वरती पोहोचलं, 16-2 प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू पुन्हा लॉफ्ट करण्यात आलाय, उंच तरा चेंडू आपण बघतोय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, त्याचा वाक्या बाय लॉंग ऑन पार, बॅक टू बॅक सेकंड सिक्सर, 2 षटक संपन्न. नेल्सन फिगर 22-4 22 वरती 2. फॉर्टी प्लस गावदेवी उंबार्लीचे प्लेअर रविदादा भोईर यांना विनंती आपण व्यासपीठाचे संपर्क साधा. सचिन दादा भोईर आपल्याला इन्व्हाइट करत आहे.
होती दोन, जे थांबलेलं धाव फलक होत. मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती आलेला किशोर भंडारी बाबे जावा धाव फलकावरती दोन गडी बाद. चार वेळेचं बंधन आहे. आज जे गाव, आज जे टीम, विनोद काळे यांनी चान्स क्रिएट केली होती, मात्र किशोर भंडारीशी कॅश ड्रॉप झाल्यानंतर दोन षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितलेले आहेत. मी अगोदरच म्हटलं की आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. मागे चेंडू यष्टिरक्षकाचं कौतुक करेन. यशांना खेटून आहेत. विकेट किपर अमोल यांना आपण बघत आहोत. खूप कमी असे यष्टिरक्षक आहेत जे तुम्हाला वेगवान गोलंदाजाच्या समोर देखील क्लोज किपिंग करत असताना पाहायला मिळतात. खाली रायलाइटचा सबमरीन डिलिव्हरी, पाणबुडीच्या पद्धतीनं सबमरीन पाण्यामधून खाली राहून प्रवास करते, शत्रूला न दिसता जी पाण्याचा खालून प्रवास करते तसा हा चेंडू होता. फलंदाजाला न दिसता बॅटचा खालून निघून गेलाय मागे, ज्यावरती मिळाली ती एक धाव आणि धाव फलक जाऊन पोहोचले 23-23. टिपेश कामा पॉइंट ठेवण्यात आलेला आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. पिच लॉफ पण आला, चांगला फटका एक स्लॅकावर समोरतून चेंडू सीमा रेषा पार. युजेट सिक्स कॅच सोडल्यानंतर किशोर आणखीन आक्रमक असताना पाहायला मिळतो. धावसंख्या आपण बघतो ती 29 च्या आकड्यावरती. लगता है किशोर की बॅट मचा रही है शोर. 29 हरबा बॅट ने खेचण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन ला चेस करून मागे चेंडू चालला. घनश्याम सेकंड चा कॉल, शनिदास धावतोय. एका सातारे चेंडूला हिट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट मिस झालं. नॉन स्ट्राइक हँडला बॅकअप होत. सो इथे मिळत आहेत त्या दोन धाव. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये लगेचच येत असताना बॅकिंग साठी प्रल्हाद कान. शनिदास काय वेगाने धावलेले. दोन धावा मिळत आहेत, क्विक ऍक्शन पाहायला मिळते. फलंदाजाकडून, नॉन स्ट्राइक अगेनच्या फलंदाजाकडून, डीप मध्ये असलेल्या फिल्डर कडून, गोलंदाजाकडून, बॅकिंगला आलेल्या क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या 31-31. बॉल अजून शिल्लक आहे, दोन या षटकातील. महेंद्र म्हात्रे बॅटने पंच करण्यात आलेला. डीप मध्ये चेंडू आपण बघतो. लॉंग ऑन मध्ये थोडं फंबल आणि त्याचा फायदा उचललाय. मिळता दोन धावा. धावफलकावरती दोन धावफलक जाऊन पोहोचलं पुढे. ते 33 वरती एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 रन्स, 33 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू. किशोर जी बॅटिंग करत आहे त्याची विकेट आज द्यायला हवी आहे, मात्र मारण्याचा प्रयत्न होता. अपील तर करण्यात आलं होतं. यष्टिरक्षकाचं कौतुक, चेंडू जसा हातामध्ये आला यष्टांवरती त्यांनी थ्रो केला होता लगेच. तीन षटक संपूर्ण, 33 धावा धावफलकावरती, दोन गडी बाद. ए दुटण्याची धाव संख्या आपण बघत व्यासपीठावरती. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं ते 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष उद्योगपती प्रमोदजी मंडवे साहेब दातील यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या सन्मानासाठी मी विनंती करेन. 40+ उंबरले संघाचे खेळाडू योगेश दादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. योगेश दादा पाटील यांच्या शुभस्या सत्करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रमोदजी मडवी उपाध्यक्ष ग्रामीण क्रिकेट 40+ असोसिएशन अँड सम पर्सनॅलिटी, नेहमी चेहऱ्यावरती त्यांच्या तुम्हाला हास्य पाहायला मिळेल आणि आमच्यावरती ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. प्रमोदजी मडवी आपल्या मनापासून आभार. आपण पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठाची शुभा वळवा. उमरली चषक 2022
रिंग्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. झिरो शून्यावरती किशोर भंडार यांची कॅच ड्रॉप करण्यात आली आणि त्यानंतर आठ चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची आक्रमक खेळी आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे, ज्यामध्ये षटकार आपण बघितलेले आहेत ते 3 षटकार. लॉंग ऑन मध्ये एक बघितला, काऊ कॉर्नर मध्ये एक बघितला, डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील आपण एक षटकार बघितलेला. बॅट्सचा फ्लो जोरदार आहे आणि या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली, जेव्हा रेग्युलरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या, या स्पर्धेच्या पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच सामन्यामध्ये जन्मा निलजे संघाने 93 धावा बनवल्या होत्या. 93 रेग्युलर क्रिकेटचा रेग्युलर फॉर्मॅटमध्ये उच्चांक आहे, मात्र 40+ फॉर्मॅटचा उच्चांक आहे तो 65 रन्स ज्या धावा बनवल्या होत्या संघ 40+ ने. तो संघ या स्पर्धेमधून बाहेर झालेला आहे, देसाई संघाने त्यांना परास्त केलेला आहे. सर्व आमची ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची मंडळी पदाधिकारी उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी, सचिव बारामजी भंडारी साहेब, कॅप्टन उंबरडेचे राजूदादा भोईर, उपाध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाशजी म्हात्रे साहेब, योगेश दादा पाटील, सर्वजण जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी चाललेले आहेत. नॉन व्हेज मांसाहारची व्यवस्था आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून करण्यात आलेली आहे. सो सर्वांसाठी सर्व प्रेक्षकांना देखील माझी विनंती असेल, जर कोणाला जेवण करायचं असेल आपण जरूर त्या ठिकाणी जा, सर्वांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. घनश्याम फोर्थ ओव्हर, उंबादली गावाईंकडून तुम्हाला हे षटक पाहायला मिळेल. समोर शनिदास कान, स्वीपर कव्हर डीप मध्ये, वाईड ऑफ लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान एक क्षेत्र रक्षक आहे. लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळेल, डीप मिड विकेटला तुम्ही एक क्षेत्र रक्षक बघत आहात आणि त्यासोबत आहे ते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला चेंडू ऑफ सलका बाहेर, हाफ फॉली असं वाटलं परंतु जास्त बाहेर चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट कॉम्बॉक्स आहे त्यामुळे इथून चेंडूचं वर्णन करणं थोडं कठीण आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये बघितल्यानंतर जरूर समजत आहे की चेंडू एक्झॅक्ट कुठे पडलाय आणि तो कुठे जात आहे. व्हाईट बॉल, धावसंख्या 34. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, फलंदाजासोबत एसी रक्षक बीट झाला, फेकिंग आउट सारखे घेतला, संधी रनआउटची असेल. फलंदाज सॉफ्ट सिग्नल आउट अंपायरचा, आपण थर्ड अंपायर कडे जाऊयात. फलंदाज बाद, थर्ड अंपायरचा डिसिजन. कंट्रोल रूम मध्ये आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर सचिन दादा भोईर, प्रेम भोईर यांना पण त्या ठिकाणी बघितलं. महत्वपूर्ण कामगिरी आहे या स्पर्धेमध्ये या सर्व खेळाडूंची. कौदेव क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर 40+ यांच्याद्वारे आपण ही स्पर्धा बघत आहोत. उंबारली चषक 2022 5 दिवसीय स्पर्धा, 24 ग्रामीणच्या रेग्युलर संघांमधून तुम्हाला आज मेगा फायनल पाहायला मिळणार आहे. गावदेवी वसार विरुद्ध ओमसा यागासन. कालच्या सेमीफायनलमध्ये ध्रुव 11 जीजी स्पोर्ट्स वाकळनला या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागलं, तिसऱ्या क्रमांकावरती त्यांना थांबावं लागलं आणि आता या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ग्रामीण रेग्युलर मधून वसार विरुद्ध आगासन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या 40+ 8 संघांच्या पोलमधून नमापाडा हा संघ, ओ फुल टॉस होता, अक्रॉस लाईनने मारण्याचा प्रयत्न, क्लीन बोल, नाराज जरूर आहेत किशोर भंडारी, मात्र 9 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येचं बारदार योगदान, 34 वरती चौथा धक्का एदुडनेला. तुम्हाला पाहायला मिळेल फुल टॉस होता, लेग स्टंपला हिट करण्यात आलंय गोलंदाजाकडून, अक्रॉस लाईनने मारण्याचा प्रयत्न केला, शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र इथे मिस झाला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, गोलंदाजाने हे सांगितलं फलंदाजाला. 34 34 वरती 4 आणि मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते दिलीप पाटील राजकीय क्षेत्रामध्ये, माजी सरपंच दुडण्याचे, मात्र इथे आता
स्लॉग हिटरची भूमिका त्यांना अदा करायची. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू थोडं फंबल झाला. सेकंडचा कॉल, धावतात फलंदाज, फेकी थोडी उशिराने असं म्हणता येईल. टप्पा पडल्यानंतर थ्रो गेला होता, तोही जास्त बाउन्स घेत असताना. चैनू पाटील देखील नवीन फलंदाज आपण त्यांना बघत आहोत. नॉन स्ट्राइकिंग एंडला धावसंख्या 36 वरती. दोन नवखे फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत, कारण चांगला टार्गेट सेट करायचं होते हुदुटणीला. 36 लॉग ऑफ मध्ये लॉफ्टेड ड्राइव्ह येतात प्रल्हाद कारण कॅश ड्रॉप. पहिली धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील सहजरित्या मिळेल. चैनू पाटील भरपूर वेगाने धावले होते सेकंड रन साठी. प्रल्हाद कारण योग्यरित्या आले होते चेंडूवरती, जजमेंट योग्य होता, मात्र कॅश ड्रॉप झाली. अगोदर व्हाइट बॉल, त्यानंतर दोन विकेट, दोन डबल, धावसंख्या 38. षटकातील दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. घनश्याम हडपा पाटणी मारण्याचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये, चेंडूला पकडण्यात आलेला आहे. क्रीज सोडली चेंडू पाटील यांनी, मैदानी सोडावे लागेल. रन आउट 38 वरती, पाचवा धक्का. या साऊट आहेत बॅट्समन. धावसंख्या आपण बघितली तर ते 38 आकड्यावरती आहे. पाच गडी बाद, षटकातील शेवटचा चेंडू ऑफसाईडला वळवण्याचा प्रयत्न होता. मीडियम पेसर आहे, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. या षटकामध्ये त्यांनी विकेट मिळवले ते 3, ज्यामध्ये एक रनआउट, दोन त्यांच्या खात्यामध्ये ऍड होतील. 5 धावा खर्च करत असताना दोन विकेट मिळवले ते गोलंदाज घनश्यामने. 4 षटक संपन्न, 38 धावा फलकावरती, 5 गडी बाद. हे दुटणे फलकावरती आहेत. 5 गडी बाद. सुधीर काळन यांना तुम्ही बघत आहात मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट झाले होते, समोर फक्त बॅटचा चेहरा बंद करत असताना ढकळून द्यायचं होतं चेंडूला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, का वेग होता, प्रचंड वेगाने चेंडू. विनोद काळन यांना आपण बघत आहोत स्लॉगर मध्ये. ड्राइव करण्यात आलाय, बॉलर्स बॅक ड्राइव डीप मध्ये, हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये. रवी मुठे गुड फिल्डिंग, फेक अॅक्युरेट आहे नॉन स्ट्राइकिंग एंडला. गुड थ्रो मिळालेली एक धाव, धावसंख्या 39. उर्वरित 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 50 वरती जाण्याचा प्रयत्न असेल, मात्र त्यासाठी किमान एक मोठा फटका आवश्यक आहे. ऑन ड्राइव करण्यात आला डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये चेंडू. पहिले धाव पूर्ण झाले, घनश्याम येतोय, मागे बॅकअप आहेत. सेकंडचा कॉल, सुधीर काळन नॉन स्ट्राइकिंग एंडला पोहोचलेले आहेत. दोन धावा पूर्ण होत आहेत, दोन धाव फलक 41-41. करंट रन रेट 9.11. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. हाफ ट्रॅकर, सुंदर फटका, बॅकफुट लावून वेट ट्रान्सफर केलं, कट करण्यात आलाय डिपेश कमा पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर. सौकार क्वारकट, सुंदर फटका पाहायला मिळाला बॅकफुटला येत असताना. वेट ट्रान्सफर केला, हाफ ट्रॅकर होता, ऑफसमचा हलका बाहेर मिळाला आणि एक चांगल्या फटक्याने 4 धावा वसूल करतात दिलीप पाटील. धावसंख्या 45.
पापाईचा हवे मध्ये हा चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये वॅकंट एरिया मध्ये पडलाय. सेकंडचा कॉल. क्षेत्ररक्षकाने गिरकी जरूर घेतली. जितका वेळ मिळाला त्यामध्ये दोन धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही धाव फलक 47-47. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका चांगला टार्गेट सेट करून देईल ते हेदूट नेला आणि त्यासाठी संघर्ष सुरू होतो दिलीप पाटील यांचा. विनोद खान ऑफसाइडला वावलाय. हवेमध्ये हा चेंडू मिड विकेटला. घनश्याम डाऊन दी बॉल. आताचा पिसारा फुलवलाय आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलाय चेंडूला. विकेटचं पतन. सहावा धक्का बसला 47 वरती. डाव संपला पहिला. बॅटिंग केली दुटणेने. 48 चा टार्गेट असेल सेकंड इनिंग मध्ये आज या टीम समोर. टार्गेट आहे हेदूटने टीम समोर, माफ करा आज टीम समोर हेदूटने बोलवल्या त्या 47. दुपारच्या लंचची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आदरणीय हरी पाटील साहेब आजदेशे यांना विनंती करेन आपण या आमच्या व्यासपीठावरती. पोलीस पाटील आहेत आजदे गावचे. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. उमरले चषक 2022 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दुपारच्या लंचची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वांसाठी ही मेजवानी आहे. आमच्या मॅनेजमेंट कमिटी कडून आपण त्याचा जरूर आस्वाद घ्या. यांच्या हाताची चव तुम्हाला चाखायला मिळेल. आचारी सरपंच उंबारलेचे विठ्ठलजी पाटील साहेब, दावडीचे गजाननजी पाटील, हेदुटण्याचे वासुदेवजी काळन, हेदुटण्याचे भीमचंद्र काळन, कोळगावचे मनोहरजी पाटील, हेदुटण्याचे संजयजी काळन, गुरुनाथजी भोईर उंबारली, सीतारामजी पाटील उंबारली आणि त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांच्याद्वारे हे जेवण आपल्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. नॉनव्हेज जरूर आपण त्याचा आस्वाद घ्या. कोणी जेवण करायचं बाकी असेल तर मोफत त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आपल्यासाठी करण्यात आलेली आहे. अवि गावदेवी चषक उंबारली 2022 अंतिम दिवस या स्पर्धेचा. पहिल्या फेरीमधला या स्पर्धेमधला शेवटचा सामना 40+ फॉर्मॅट आज विरुद्ध हेदूटने. टार्गेट 48 आहे आज टीम. वेळ घेऊ नका. ओपनिंग पेअर लगेच जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये आणि टीम हेदूटने क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. तुर्तास थांबतो पात्र आपण स्पर्धा योग्यात पुन्हा एकदा येत्या तुमच्या समोर कॉम्बॉक्स मधून ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. माझे जवळचे मित्र आणि अपकमिंग यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर भाग्यश्री मात्र यांना योग्यात आपण खेळायचा दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचं सहकार्य आहे आम्हाला या स्पर्धेसाठी. नवराठी क्रिकेट वर्ल्ड मैदानाच्या आतमध्ये कॉम्बॉक्स मधून आपण आवाज ऐकणार आहोत. बाकीचे मात्र सरांचा इट्स ओव्हर यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.
करणजी कालन सर लक्ष्य या मैच मध्ये 48 चा आहे। आघाडी जोड़ी घनश्याम आणि रविंद्र कालन ज्या अर्थाने टीम हेदूटने म्हटली गेली तर खेळाडूंची नाव सांगणं हे नक्कीच 12th मॅन च्या ऐवजी करणला जास्त माहित होती कारण त्यांच्याच गावचा संघ। 30 मध्ये 48 बनवायचा होता। पहिलाच बॉल सुधीर कालनच्या माध्यमातून डॉट फेकला जातोय जिथे टार्गेट 48 वाचवायचं आहे आणि सुरुवात चांगली झाली आहे। ओवर द विकेट ने रिवर्स खेळण्याचा मनसुबा आधीच बनवला होता की रिवर्सच्या माध्यमातून फिल्डिंग पोझिशन जी आहे ना ती बघितली बॅटरने, त्या फिल्डिंग पोझिशनला अनुसरून त्यांना अगदी शॉट्सचं सिलेक्शन हे सुंदररित्या करायचं होतं। बॉल पडल्यानंतर तुम्ही थोडासा जलद गतीने जाताना पाहायला मिळाला जिथे रिवर्सचा प्रयत्न हानिफ मोहम्मद अँडी फ्लोवर अशा असंख्य सारा खेळाडूंना दर्जा देणारा हा फटका थोडीशी मिस झाले, लाईनपासून भरकटले गेले। इथनं डॉट बॉलची समाप्ती ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा, परंतु आता फटका चांगला, प्रत्युत्तर चांगलं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्लॉटमध्ये हा चेंडू होताना पाठवला गेला मिड विकेटला। हा पहिला वार षटकार ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहूयात कारण ज्या अर्थाने ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितलं ओव्हर द विकेटने सुधीर काळन आले, बॉल पडला ना जसा मिडल झाला ना बॅटवरती तसा कॉन्फिडंट होता बॅटर घनश्यामला 21 सेंटीमीटर ते जागेवरून हळले नाही, कॉन्फिडंट नक्कीच खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला आणि कॉन्फिडंटली फटका षटकार देऊन गेला। टीमची सुरुवात डॉट बॉलने जरूर केली गेली सुधीर काळनने, परंतु त्याच्यानंतर आता त्याला प्रत्युत्तर दिलं गेलंय ते म्हणजे षटकाराने। यावेळेला लिडिंग एज आहे, बॉल मागे चालला, हवेमध्ये होता, थर्डमॅन थोडीशी पुढे आले, चेंडूला अगदी अडवण्याचा प्रयत्न जरूर त्याने सक्सेसफुल केला पण ती कॅच स्वीकारायला हवी होती। एस टी रक्षक त्यांच्या माध्यमातून कॉलिंग झाली, थोडीशी आरोळी तुम्हाला पाहायला मिळाली, बॉलर अगदी पाहत होते, नजरा होत्या त्या म्हणजेच भीम काळनच्या की कॅच जर आली तर कदाचित या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो जो षटकार आलाय, परंतु कॅच झाली ड्रॉप। इथनं बॉल डॉट बॉल तयार हो, पुन्हा एकदा चांगला बॉल परंतु एस टी रक्षकाची चुकी कदाचित आपण म्हणू शकतो। साईड स्क्रीनच्या समोर अगदी चाललाय, तुम्हाला लॉंग स्टॉपला हा बॉल पाहायला मिळतोय आणि हा येणारा या षटकामधला चौकार। पडल्यानंतर लीडिंग एज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल, लीडिंग एज जशी लागली ना तशी पायांना थोडीशी फ्लाइट दिली गेली परंतु हाताचा अगदी छोटासा स्पर्श बॉलला तुम्हाला पाहायला मिळाला आणि इथनं चौकार लॉंग स्टॉपला तुम्हाला पाहायला मिळतो। टीमची धावसंख्या 10 ना, आता त्यांची हडबीट वाढेल कारण टीम हेदूटने खेळतीये, म्हटलं गेलं तर प्रत्येक गोष्टीची बारकाईने नजर करणं त्यांनाही माहिती आहे। रिवर्स खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, दुसऱ्यांदा अनसक्सेसफुल रिवर्स स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला। षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं, लक्ष्य होतं 48 धावसंख्येचं आणि सुधीर काळन म्हटलं गेलं तर करण काळन यांचे काका नक्कीच तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळाले, सध्या तरी चांगली स्थिती आहे त्याच्यामुळे नक्कीच जास्त काही घडलं बिघडलेलं नाही। 10 धावसंख्या म्हटलं गेलं तर कल्पेश दादा षटक कमबॅकच राहिलंय कारण 15 जास्त धावसंख्या जातात तेव्हा आपण म्हणू शकतो की हे षटक थोडंसं महागडं आहे, परंतु 10 धावसंख्या आहेत अजूनही 38 बनवायचे आहेत, बॉल शिल्लक तुम्हाला 24 पाहायला मिळतील। हा अपडेटिंग नक्कीच जो प्रोजेक्ट रनरेट आहे ना हा त्यांना जर डेव्हलप करायचा असेल ना तर प्रत्येक षटकामागे आता 10 कमी धावसंख्या खर्च कराव्या लागतील कारण जर तुम्ही सुरुवातीपासून बघितलं गेलं तर एक प्लस पॉईंट होता की सुरुवातीच्या डावामध्ये जास्त धावसंख्या बनल्या नाही, त्या धावसंख्या रोखण्यासाठी सुधीर काळनला आधी पाठवलं गेलं म्हणजे जर दुसरं षटक कमबॅकचं राहिलं ना त्याच्यावरती प्रेशर येईल। टीम जेव्हा बॅटिंग करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले आज दे 40+ सुरुवातीला ते गेले ज्या अर्थाने 10 धावसंख्या बनल्या गेल्यात, परंतु भीम काळनचं जर हे षटक कमबॅकचं राहिलं ना तर कदाचित सुधीर काळन कंटिन्यू राहील, परंतु ही स्ट्रॅटेजी इथनं ठेवतील का? आणि क्रिकेटमध्ये स्ट्रॅटेजी ह्या महत्त्वाच्या असतात, या गोष्टी जास्त तुम्हाला क्रिकेटमध्ये यूज कराव्या लागतात आणि आता तेच केलं गेलं। बॉलिंग लाईनअपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो सेकंड ओव्हरमध्ये भीम काळन ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये ना चांगली पिच चांगले क्युरेटर आहेत नक्कीच, रतनबुवा पाटीस्मृती चषक असो, खाडी चषक असो, मकर संग्रह चषक असो, पिच क्युरेट नक्कीच ते करत असतात। भीम काळन तुम्हाला पाहायला मिळतील सेकंड ओव्हरमध्ये आणि पहिलाच बॉल ऑन साईडला, प्रहार चांगला आहे, गती चांगली होती बॉलला परंतु त्याचा वापर केला गेला, डीपमध्ये चालला बॉल, डीपमध्ये काऊ कॉर्नरला उचलला जातोय, चांगली फिल्डिंग, सिंगल मिळतीय, धावसंख्या 11, 1.1 षटकांचा खेळ झालाय समाप्त। पारितोषिक आहे ते भीमचंद्र काळे यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी,
राजू काटे नारिवली आणि रविदादा बोईर उंबारली हे त्यांचे परम मित्र त्यांच्याकडून नाईटला डिनर असेल स्पेशल डिनर कसे पारितोषिक आहे मित्रांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं संध्याकाळ जेव्हा होईल डिनरची व्यवस्था परंतु सध्या दुपार आहे ज्याला भूक लागली असेल त्यांनी जेवणाचा स्वाद घेऊ शकता भोजनावली सुरू आहे धावसंख्या 11 लोवर फुल टॉस आता बॅक टू द बॉलर खेळले सरळ चाललाय बॉल डीप मध्ये लॉंगॉनला तुम्हाला बॉल पाहायला मिळाला पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे आणि रिकव्हर लगेचच केली गेली दरम्यान टीम आज दिला सुद्धा माहिती आहे कशाला या बॉलवरती धोका उचलायचा म्हणून थांबले गेले धोका उचलला नाही लॉंगॉनला बॉल चालला त्याला अडवण्यात अपयश आलं बघितला गेला बॅटरने की जास्त धोका उचलायचा नाही तेच केलं गेलं इथनं मिळतीये सिंगल टीमची धावसंख्या 12 भीम काळंचं हे दुसरं षटक तुम्हाला पाहायला मिळतं दोन चेंडू फेकत असताना त्यांनी दोन धावसंख्या खर्च केल्यात लांबून खेचण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये सफलता मिळू शकते आणि सफलता मिळाली आहे अखेरकार पहिल्या षटकामध्ये जे यश नव्हतं ते यश दुसऱ्या षटकामध्ये मिळत असताना रवींद्र काळन होतात बाद जेल पाहायला मिळाली भीम काळन याच्या खात्यामध्ये तो विकेट जोडला गेला आणि लागणारा 12 या आकड्यावरती झटका पहिला टीम आज दे 40+ सॉफ्ट डिसमिसल होता बॉल बॅटच्या टू एंडवरती तुम्हाला पाहायला मिळाला मागे फिल्डर होते ज्यांना प्रोटेक्शनसाठी उभं केलं आहे त्यांनी प्रोटेक्टिव्ह केली खऱ्या त्यांनी झेल आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय बॉल अगदी बॉडीवरती होता ऑनसाईडला मिस्टारिंग झाले दुसरी विकेट आली असती परंतु थोडेसे थांबले गेले इथनं वॉट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळाला लगेचच त्याचा फायदा उचलला जातोय फायदा कशा प्रकारे उचला बा हे जागतिक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं बॉल हवेमध्ये होता थोडासा पॉज घेतला गेला जिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले ब्लू कॅप त्यांच्या डोक्यावरती थोडेसे थांबले बॉलला फील्ड करण्यासाठी जसा वेळ घेतला ना तसा संधी मिळाली गेली ती म्हणजेच घनश्याम आणि अमोल यांना यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खूप सुंदर फटका फक्त मिडल गेला चेंडूला फुल टॉस बॉल त्याला दिशा देत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर निघाला चेंडू सीमा पार हा चौकार सुंदर संगीत तुम्ही ऐकलं मानपाड्याची पिंपला देवी हिचं नक्की जे संगीत होतं हेदुटणे गावातील सुपुत्र सध्या आगरीकोळी गीतांचा भराणा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं लाईव्ह ऑर्केस्ट्रा शोज म्हणजेच नावाजलेलं नाव ज्याने भरपूर सारी संगीत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच प्रत्येकांपर्यंत पोचवण्याची कामं केली परमेश माळी यांचा आवाज थोडेसे थांबले ऑनसाईडला खूप सुंदर फटका पायातून अगदी चेंडू उचलला गेला वो पिच बॉल त्याला पाठवला गेला मिड विकेट सीमा पार इट इज अ काडक विनंती करेन WTCच्या टीमला की पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले नक्कीच दाखवत आमच्या प्रेक्षकांनाही पाहू द्या कशा प्रकारे 40+ खेळाडू खेळतात हा फटका पहा अगदी बॉल जसा रिलीज झाला समोर उभं पिच बॉल थोडेसे मागे गेले स्टँड अँड डिलिव्हर जागेवरती होते आणि कॉन्फिडेंटली जो पहिला षटकार तुम्ही बघितला गेला ना जो सुधीर काळेंच्या विरोधात आला तसाच कॉन्फिडेंटली हा फटका होता जो कॉन्फिडंट आपल्या टीमला पुढे जाण्याची क्षमता अजून देऊन गेला दोन षटकाचा खेळ संपन्न 5 षटकांची मॅच होती 48 टार्गेट होतं सध्या बनल्या गेल्या 24 आणि या येणाऱ्या 18 बॉलमध्ये जर इक्वेशन तुमच्यापर्यंत पोचवायचं झालं तर 24 अजूनही बनवायचं आहे सध्या तरी टीम आजदे 40+ ना पाड जड आहे कारण सुरुवातीला 10 आल्या या षटकामध्ये 14 एकंदरीत धावसंख्या झाल्या 24 मँडेटरी पॉवरचं षटक संपन्न झालंय वयाच्या 40व्या वयोगटामध्ये तुम्ही खेळतात म्हणजेच तुम्हाला जो निवडणुकीचा भाग आहे या निवडणुकीच्या भागातून तुम्ही गेले असाल दोन षटकांचा विचार केला गेला तर सध्या आचारसंहिता संपली आता खरी निवडणुकीला सुरुवात होणार परंतु आचारसंहितेमध्येच निवडणूक लढवायला सुरुवात केली ती म्हणजेच बघितलं गेलं तर घनश्याम आणि अमोलने कारण दोघांच्या बाटमधनं एक एक षटकार आला आहे एक चौकार एक षटकार
घनश्यामच्या बॅटमधून आला एक चौकार, एक षटकार अमोलच्या बॅटमधून आला जो क्रमांक तिसऱ्यावरती गेलाय, एक सिंगल बनून रवींद्र काळन बाद जरूर झाले परंतु त्याचा इफेक्ट ना टीम आजदेवरती काहीच पडला नाही। अजूनही 24 बनवायचे आहेत, पंडित काळन यांचा वापर केला गेलाय षट क्रमांक तिसऱ्यामध्ये। लोबो फुल टॉस अटेम्प्ट केला गेला बॅक टू द बॉलर, पुन्हा एकदा सुंदर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय, दोन फिल्डर आहेत एक फिल्डर बॅकअपला आलाय, मिस्टेक कोणत्याही प्रकारची नाही परंतु दरम्यान बघितल्या गेल्या तर या दोन धावसंख्या कंप्लीट झाल्यात, टीम पोहोचेल 26 वरती, येणारे 17 बॉल अजूनही 22 बनवायचे आहेत, एखादा विकेट पाहिजे लागोपाठच्या, जर कदाचित प्रेशराइज क्रिकेटमध्ये एखादा विकेट जेव्हा येतो ना तेव्हा सातत्याने प्रेशर समोरच्या टीमवरती आपण वाढवू शकतो परंतु सध्या आजदेवरती प्रेशर नाही आहे, प्रेशर तुम्हाला टीम हेदुटणेवरती पाहायला मिळतोय। फुल टॉस बॉल सहजरित्या बॉटमॅनचा सुंदर वापर, जास्त ताकद नव्हती, बॉल चालला लॉंग ऑफला, फील्ड झालाय सेकंडचा आता कॉल नसेल कारण पुन्हा एकदा मिस फील्ड झाली, पहा तरीही थांबवतायत, माहिती आहे त्यांना की आपल्या सध्या या क्रिकेटच्या परिपाटलावरती गावाच्या नावासाठी आपण सध्या दोन षटकामध्ये खेळ खूप सुंदररित्या केलाय, त्याच्यामुळे आता कोणत्याही प्रकारची चुकी नको, त्याच्यामुळे कॉल केला गेला आणि क्रिकेटमध्ये हे कॉल महत्त्वाचे असतात, यस नो अँड वेट, थोडासा वेट थांबण्यासाठी नक्कीच सांगितलं गेलं आणि एक सिंगलने टीमची धावसंख्या 27। फुल टॉस बॉल ऑन साईडला, फुल टोल वसूल, बॉल चालला डीप लॉंग लेगला सीमा पार, हा षटकार आणि पंचांचा इशारा नो, मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट, या बॉलवरतील धावसंख्या 7। प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे, सो नक्कीच अंपायर्स फिल्डर रिव्ह्यू आहे का बॉलर रिव्ह्यू, सो आपण चेक करत आहोत, आपण वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in वाहिनी आहे, नक्कीच कळवलं जाईल की या बॉलवरती नक्कीच घडलं काय, दूध का दूध और पाणी का पाणी, भरपूर साऱ्या अशा वाहिन्या आहेत ना त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी अगदी इझी आपण करू शकतो कारण एखादा यंग टॅलेंटेड खेळाडू असतो तो अनेक साऱ्या वाहिनींच्याद्वारे अनेक साऱ्या क्लिप्स पाहतो, शॉट्स कशाप्रकारे खेळतात बॅटर ते पाहत असतो, त्याच्यानंतर एखाद्याला अंपायरिंग करण्याची इच्छा असेल तर ते सातत्याने या गोष्टीची पार करत असतात की कोणता अंपायर कशाप्रकारे अंपायरिंग करतो, कुठल्या बॉलवरती योग्य डिसिजन, मग तो लेग बिफोर कसा विकेट दिला गेला, त्याला हाईट फॅक्टर काय होती, या सगळ्या गोष्टीची चाचपडणी करण्यासाठी ना सध्या भरपूर साऱ्या वाहिन्या आहेत, या विभागामध्ये तुम्ही GTC पाहाल, या स्पर्धेच्या माध्यमातून WTC आहे, MTC टेनिस क्रिकेट 10 क्रिक, त्याच्यानंतर आपण प्रिन्स मूवीजला बघितली जी B1D जास्त कार्यरत असते, कधी कधी या विभागामध्ये सुद्धा ती कार्यरत सातत्याने तुम्हाला होताना पाहायला मिळते, अशा असंख्य साऱ्या वाहिन्या आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा कबूल करत असतो आणि या स्पर्धेमध्ये वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सध्या डिसिजन आला आहे थर्ड अंपायरच्या माध्यमातून, इट्स नो बॉल, सो फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावला गेलाय, तो नो चेंडूचा इशारा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचत असताना टीमची धावसंख्या 34। या वेळेला पुन्हा एकदा सहजरित्या फटका आपण बघितला गेला ना तर सहजरित्या खेळतात कारण माहिती आहे कोणताच प्रेशर नाही आहे, सो आपण प्रेझेन्स ऑफ माइंडने क्रिकेट खेळावा, बॉल जसा आला टप्पा बघितला गेला ऑन साईडला डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला गेला, पुन्हा एकदा आली आहे सिंगल, सिंगल टीम आता पुढे सरकत असताना 35-35 या आकड्यावरती, अजूनही 13 गरज आहे, बॉल जास्त आहे धावा कमी आहेत त्याच्यामुळे शांत पद्धतीने सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे, 15 चेंडू 13 गरज, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अगदी बॉल आणि चेंडूचा, बॉल आणि बॅटचा जेव्हा संपर्क झाला तेव्हा स्वीट साऊंड होतं आणि तेव्हाच कळालं गेलं की हा बॉल सीमेच्या पलीकडे जाईल, मॅचला अजून आणली जाते जवळ आणि इथनं या षटकाराने टीमची धावसंख्या 41-41। अनस्टॉपेबल घनश्याम आहे आणि कल्पेश दादाने ते सुरुवातीलाच आम्हाला सांगितलं गेलं की घनश्याम जर मैदानाच्या आतमध्ये राहिला ना तर कदाचित 3 षटकामध्ये मॅच फिनिश तो करेल कारण सातत्याने 40+ माध्यमातून ते सुद्धा भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करत असतात, त्याच्यामुळे त्यांनी चांगला अनुमान लावला आणि अनुमान सध्या तरी बरोबर आहे। अजून एक चांगला फटका, बॅटमध्ये स्ट्रोक निघाला गेला, डीपमध्ये लॉंग ऑफला टप्पा घेतला गेला, थोडेसे थांबले त्याचा फायदा मिळाला नाही आणि एक चुकीचं रूपांतर हा येणारा चौकार आपण बघितला गेला, तर या षटकामध्ये अजून एक घनश्यामच्या बॅटमधनं वैयक्तिक तो पोहोचला गेला 24 या आकड्यावरती आणि या मॅचमध्ये पूर्णपणे आता समीकरण त्याच्या माध्यमातून बदलवलं जाते, टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 45 आणि अजूनही या मॅचमध्ये
षटक क्रमांक तीसरे संपल तीन से अजु गरज है बारह चेंडू फेकने इतना बाकी है तर टीम देवीचा पाड़ा कैप्टन तुम्हाला रिपोर्टिंग करायचे आहे टीम देवीचा पाड़ा कैप्टन जर आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर रिपोर्टिंग करण्यासाठी या हे इक्वेशन तुमच्या मेगा स्क्रीन वरती बारा चेंडू अजूनही बाकी आहेत तीन धावसंख्या बनवायचे आहेत 48 टार्गेट 45 बनल्यात एक गडी बाद झाला जो रवींद्र काळन ज्यांच्या माध्यमातून आपण एका धावसंख्येचं योगदान बघितलं गेलं योगदान सध्या ना या मॅच मध्ये घनश्यामचं चांगलं राहिलं त्याच्या जोडीला अगदी टिकाव ठेवण्याचं काम अमोलनी केलं कारण पार्टनरशिप हवी असती होती कुठल्याही क्रिकेट स्पर्धेमध्ये ना तुम्हाला पार्टनरशिप ही चांगली असणं गरजेचं आहे जसं आपण 40+ खेळ पाहता सर्वांचा खऱ्या अर्थाने व्यावसायिक जीवनामध्ये ते जगत असताना त्यांना एका गोष्टीचा अनुभव तर जरूर असेल की लग्न झाल्यानंतर जसा पती आणि पत्नीचा जसा संपर्क चांगला होता त्यांच्यामध्ये पार्टनरशिप चांगली चालते मग त्यांच्यामध्ये संसारसुद्धा चांगला होतो तशाच प्रकारे या क्रिकेटच्या परिपटलावरती तुमच्यामध्ये पार्टनरशिप होणं ही महत्त्वाची गोष्ट तीच महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पाहायला मिळाली बारा चेंडू बाकी आहेत तीन धावसंख्येची गरज आणि आता षटक क्रमांक चौथ्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर पाटीलला प्रमोट केले गेले फक्त तीन बनवायचे आहेत समोर अमोल पहिलाच बॉल चांगला होता याच्या अगोदरच्या षटकामध्ये जर असे बॉल पीच झाले असते तर कदाचित या मॅचमध्ये पुनरागमन केलं असतं ती मेहदूटने बीन तीच विचार आम्ही करीत होतो की सुधीर काळेंचं एवढं चांगलं षटक राहिलं मग त्याला तिसऱ्यामध्ये कंटिन्यू का केलं गेलं नाही तीनची गरज सॉफ्टने हा बॉल फक्त ढकलत असताना दिशा दिली गेली डायरेक्टचा प्रयत्न नाही आहे बॅकअपला दूरवरती आहेत फिल्डर त्याच्यामुळे कोणतीच रिक्स उचळली नाही आहे माहिती आहे सध्या तरी सामना आपण गमावला आहे एक्स्ट्राज अजून नको ही मॅच लवकर जरूर फिनिश करेल टीम आज दे 40+ खेळ संग्रहालयाला स्ट्राईक नक्कीच रोटेट झाली स्ट्राईक असेल आता घनश्यामकडे ज्याच्या बाटमधनं आपल्याला 24 धावसंख्या पाहायला मिळाल्यात फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला या बॉलला सिंगल मिळेल आणि अजूनही 9 चेंडूमध्ये बनवायची आहे सिंगल जर एक चेंडू 9ची गरज असती तर हे समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं ते बाजूने असतं हेदूटने 40+ परंतु आता सध्या तरी या मॅचमध्ये 9 चेंडू आणि 1ची गरज समोर अमोल फक्त दिशा देण्याचं काम होतं परंतु व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने 9 चेंडू राखत असताना 48-48 पाठला सहजरित्या केला गेला 3.3 षटकाने ही मॅच झाली फिनिश आणि या मॅचमधून नक्कीच रिझल्ट तुमच्या समोर आहे की आज दे 40+ या सामन्यामध्ये होते विजय हार्डलक टीम हेदूडने 40+